ఇంట్లోనే ఉండండి, సురక్షితంగా ఉండండి అంటూ ఆవాహన చేస్తూ కాంగ్రెస్ కార్యకర్తల యొక్క మాధ్యమం నుండి మద్దతు కొనసాగిస్తున్నట్టు వివరణ నగర అధ్యక్షులు ప్రకాష్ వాలే వీరు ఇచ్చారు. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपणास होम क्वारंटाईन करून घेतले आहे. महत्त्वाच्या कामासाठीच ते बाहेर पडताना दिसत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना मदत पोहोच केली जाते. दरम्यान त्यांचा दिनक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घरात बसून राहणं हाच पर्याय आहे. मात्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते मदत पोहोचवत आहेत असं सांगत पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईबाबत मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या निवासस्थानी आहोत. काँग्रेसचं शहराध्यक्षपद, बँकेचं चेअरमनपद आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळताना आपण पाहिलेलं आहे त्यांना. परंतु आता सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांनीसुद्धा घरात बसून त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे. एकूणच सध्याचा दिनक्रम कसा आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. वाले साहेब, साधारण 14 दिवस झाले लॉकडाऊनचे, एकूणच कसा दिनक्रम चालतो? हे सर्व जगाला चाललेलं आहे करोनाचं संकट, त्यामुळं सकाळीपासून ते कुठं बाहेर जायचं नाही, सकाळी इथंच वर याच्यावर वॉकिंग करायचं, दिवसभर 2 टाईम खाणे, जेवणे, झोपणे, टी व्ही बघणे, पुस्तक वाचन करणे, रेडिओ ऐकणे, नातवांबरोबर गप्पा गोष्टी करणे, मुलांबरोबर खेळणे, एवढं आमचं दिनचर्या राहिलेलं आहे. सध्या आता शहराध्यक्ष आहात आपण काँग्रेसचे आणि पक्षाचा विस्तार खूप मोठा आहे शहरामध्ये सुद्धा. मग एकूणच रेशनची व्यवस्था सुद्धा अजून व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे गोरगरीब लोकांना त्रास होतो आहे. तर पक्षाच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काय उपाययोजना केली जात? रेशनसाठी परिणिती शिंदे हे सक्षम आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काही सल्ला दिलेले आहेत, काही सांगितलेले आहेत, त्या माध्यमातून रेशन सर्वांना मिळण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे. मी सुद्धा घरात बसून किंवा तई इथं जर सोलापुरात घराबाहेर पडले मला बोलत आहेत, मी स्वतः त्यांच्याला जातो, अधिकाऱ्यांची गाठ घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याला सांगून जास्तीत जास्त गरिबापर्यंत धान्य पोहोचवायचं व्यवस्था करण्याचं प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून तई त्यांच्या माध्यमातून करीत आहे. आणि आमचे जे सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, ज्यांना ज्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले, ज्यांनी ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी वाहून घेतलेले आहेत, अशा सर्वांनी त्या त्या भागात त्यांच्या भागात काम करीत आहेत. बँकेचं चेअरमन पद सुद्धा आपल्याकडे आहे आणि आता सध्या मार्चच्या पार्श्वभूमीवरच ही परिस्थिती आली आपल्या भारतामध्ये, तर एकूणच त्याच्यावर काय परिणाम झालेला दिसतो? लॉकडाऊन हे 18-19 तारखेपासून चालू झालं, 22 तारखेला जनता कर्फ्यू एक डिक्लेअर झाल्यानंतर तिथून लॉकडाऊन रेग्युलर चालू झालं. तसं बघायला गेलं 10 दिवसच आम्ही ते कोरोनाच्या ह्याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून अडकले गेलो. तसं जर बँकेची स्थिती जर 10 दिवस आमच्या हातात मिळालं असेल तर 1 नंबर झाली असती. परंतु ह्या 10 दिवसामध्ये प्रत्येक नागरिक घाबरून दुकान उघडलं गेलं नाही, कुठले व्यवहार झालेले नाही, कोण पैसे भरले गेले नाही, पैसे घ्यायला आले नाहीत, एवढं घाबरून लोक घरात बसलेले आहेत. एकूण सर्व ह्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. नाही, एकूणच आता आपला जो व्याप आहे किंवा राजकीय असेल किंवा बँकिंग क्षेत्राचा असेल, सामाजिक असेल, आणि ह्या व्यापामधून कुठला छंद, आवड जी मागे राहिली होती ह्या 14 दिवसामध्ये काही पूर्ण केली? जे मागे राहिली होती म्हणण्यापेक्षा एक तर आम्हाला टी व्ही बघायला मिळत नाही, दुसरी महत्त्वाची आमच्या नातवांबरोबर खेळायला, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला, त्यांच्याशी कॅरम खेळतो, पत्ते खेळतो. यार खेळतो का नाही तुमच्यावर? सगळ्यांशी मी बसून पत्ते खेळतो, त्यांच्याबरोबर मी कॅरम खेळतो. आणि मग पूर्ण वेळ हे 10-12 दिवस झाले मी कुटुंबासाठी, माझ्या सर्व नातवांसाठी, भावांसाठी, मुलांसाठी, सुनांसाठी, मुलींसाठी दिलेले आहे. एकूणच अजूनसुद्धा 8 दिवसाचे लॉकडाऊन राहिलेलं आहे आणि परतसुद्धा वाढण्याची शक्यता आहे, तर सोलापूरकरांना काय संदेश असेल? लॉकडाऊन सिद्धारामेश्वरच्या कृपेने आपल्या सोलापुरात एकसुद्धा कोरोनाग्रस्त माणूस मिळालेला नाही आहे. आपलं खरंच सिद्धारामेश्वरचे सोलापूर नगरी फार मोठं पुण्य आहे. आपण पुण्यवान लोक आहोत की जेणेकरून हा करोना 100% आपल्या सोलापुरात येणार नाही. त्यासाठी सिद्धारामेश्वरनी 68 लिंग आणि 8 अष्टविनायक गणपती सर्व सोलापूरच्या चारही बाजूला बसवलेले आहे, त्यामुळे कुठलेही संकट येणार नाही. तरीसुद्धा आपण हे संकट टाळण्यासाठी घरात बसून राहावं, वरच्यावर हात धुवावं, बाहेर कुणी पडू नये, बिगर कारणास्तव कोणी बाहेर पडू नये,
जर तुम्ही हून जर अंगावर ओढून घेत असाल तर तुम्हाला ते ग्रासलं जाईल. स्वतःचं संरक्षण हे स्वतः करावं लागणार आहे. कुणावर अवलंबून राहू नका, स्वतः करावं सगळ्या गोष्टी. त्यासाठी आपण घराबाहेर न पडता घरातच सर्व आपल्या कुटुंबात वेळ घालवावं असे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो.